नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी. सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 52 वर्षापासून कार्यरत असणारे ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोले यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी महाराष्ट्र रत्न गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करून गौरवण्यात आले आहे. चंद्रपूर येथील जिल्हा परिषदेच्या कर्मवीर दादासाहेब मासा कन्नमवार सभागृहामध्ये दिनांक 5 मार्च 2023 रविवारी रोजी सकाळी 11:30 झालेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना भारत, ग्लोबल पीस कौन्सिल, भारतीय महाक्रांती सेना व US न्यूज 24 सलग माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना, महाराष्ट्र राज्य इंडिया 24 न्यूजच्या प्रधापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात 2023 मध्ये समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या मान्यवरांच्या सोहळ्याचे प्रमुख आयोजक तुळशीरामजी जांभूळकर यांनी विविध पुरस्कारांनी सन्मानित करून गौरव केला. त्यामध्ये परभणीचे ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोले यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अल्पसंख्याक आयोग भारत यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे. अल्पसंख्याक आयोग भारत सरकारचे सदस्य डॉक्टर अविनाशजी सकुडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्याचे उद्घाटन वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख माननीय रवींद्रजी श्रीनिवास राव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूरचे आमदार किशोर भाऊ जोरगेवार, इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे नवी दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय कुमार कोटेचा, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख निंबेकर, पोलीस मित्रचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ कैलास पठारे, मराठी फिल्म अभिनेते विजय कुमार श्रीराम खंडारे, श्रीमती फेम हिरो विजय खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी महाराष्ट्र रत्न गौरव राज्यस्तरीय पुरस्कार मदनजी बोले साहेब आणि त्यानंतर अजिंक्यजी ताटे साहेब आपण तयार झाले. माझा तुम्ही त्या ग्रुपमध्ये आहे ना माहिती अधिकार. आता माझं नाव मदन मुंजाजी बोले साहेब राष्ट्रपिता महात्मा गांधी महाराष्ट्र रत्न गौरव राज्यस्तरीय पुरस्कार. सर 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 ठीक आहे. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो अजिंक्य शंकरराव ताटे सांगली महाराष्ट्र भूषण जीवा. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.